नमस्कार मित्रांनो मी प्रवीण मध्ये मित्रांनो तर शासकीय वाळू जी आहे ती खरेदीसाठी ऑनलाईन बुकिंग करणं गरजेचं आहे तर ती ऑनलाईन बुकिंग ही चालू झाली आहे ये रहे, रहे, ये तर याच्यामध्ये जी वाळू असणार आहे ती वाळू फक्त सहाशे रुपये ब्रास भेटणार आहे हे तुम्हाला माहीत आहे तर ही एक शासनाची योजना आहे तर त्यासाठी ऑनलाईन बुकिंग करणं गरजेचं आहे तर ती ऑनलाईन जी बुकिंग आहे त्याची जी ए टू झेड प्रोसेस आहे ती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तसेच एका कुटुंबासाठी नेमकं किती वाळू भेटणार आहे याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात सगळ्यात आधी आपल्याला गुगलमध्ये यायचं गुगलमध्ये आल्यानंतर सर्च, सर्च बार मध्ये सर्च करायचं महाखनिज सर्च बार मध्ये महाखनिज सर्च केल्याबरोबर आपल्याला एक पहिलीच वेबसाईट येईल बघा अशा प्रकारची की महाखनिज डॉट डॉट इन अशा प्रकारची वेबसाईट आहे तर या वेबसाईट वर क्लिक करायचं या वेबसाईटची डायरेक्ट लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तर तुम्ही डायरेक्ट तिथून देखील येऊ शकता वेबसाईटवर आल्यावर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर ही महाकणीची महाराष्ट्र राज्यासाठी वेबसाईट आहे मित्रांनो तर याच्यामध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन दिलेले आहेत बघा याच्यामध्ये सगळ्यात वरती एक नवीन ऑप्शन ऍड झालेलं दिसेल की सँड बुकिंग म्हणजे सँड बुकिंग म्हणून एक ऑप्शन ॲड झाला म्हणजे वाळू बुक करण्यासाठी हा ऑप्शन ॲड झाला तर याच्यामध्ये भरपूर ऑप्शन दिले आहेत तर या योजनेची थोडक्यात माहिती सांगतो की आपल्या जवळील जी नदी असतील तलाव असतील याच्यामधील जी वाळू आहे ती आत्ता त्या वाळूचा लिलाव होणार नाही तर ती संपूर्ण जी वाळू आहे ते शासन काढून घेऊन जाणार आहे मित्रांनो आणि ती वाळू आपल्या जवळच एक केंद्र तयार करणार आहे वाळूचं केंद्र शासकीय वाळू केंद्र म्हणून तर त्याच्यामध्ये ती वाळू साठवली आणि तिथून ती आपल्याला विकली जाणार आहे तर याच्यामध्ये फक्त सहाशे रुपये ब्रासमध्ये वाळू विकली जाणार आहे याच्यामध्ये आपल्याला सँड बुकिंग म्हणून एक ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण नवीन नवी नवी वेबसाईटवर जाणार आहोत तर नवीन नवी नवी वेबसाईट अशा प्रकारची ओपन होईल मित्रांनो सँड बुकिंग या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची जी दुसरी वेबसाईट आहे ती ओपन होणार आहे तर याच्यामध्ये वाळू बुक कशी करायची याची एक सिम्पल प्रोसेस दिलेली आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याच्यानंतर वाळूची बुकिंग करायचे आणि त्याच्यानंतर पेमेंट करायचं पेमेंट केल्यानंतर तुम्हाला ही जी वाळू आहे ती वाळू भेटणार आहे तर याची संपूर्ण प्रोसेस कशाप्रकारे असणार आहे याची माहिती आपण सांगतो तर याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं वाळू बुक करण्यासाठी लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं म्हणजे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं लॉग इन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर याच्या आधी आपण रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्याच्यामुळं आपल्याला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी खाली एक पर्याय दिला आहे बघा न्यू ॲप्लिकंट म्हणून तर न्यू ॲप्लिकंटच्या पुढे एक साईन अप म्हणून पर्याय त्या पर्यायावरती क्लिक करायचं सगळ्यात आधी आपल्याला हे काम करायचं साईन अप या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपला अशा प्रकारचा नवीन रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल तर इथं सगळ्यात वरती आपल्याला नाव टाकायचं ज्याला वाळू खरेदी करायचे आहे त्याचं नाव टाकायचं नेम या बॉक्समध्ये त्याच्यानंतर त्याचा ईमेल आय डी टाकायचा आणि त्याच्यानंतर खाली मोबाईल नंबर टाकायचा एवढी माहिती भरायची आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं सबमिट केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलाय त्या मोबाईलवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकायचा आणि सबमिट करायचा टी सबमिट केल्यानंतर मित्रांनो आपला जो रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होणार आहे वरती कोपऱ्यामध्ये दाखवले तरी इथं आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग मध्ये आपला जो युजर नेम असणार आहे तो आपला मोबाईल नंबर असेल आणि पासवर्ड हा आपल्या मोबाईलवरती एक लिंक जाईल मेसेजमध्ये तर त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही पासवर्ड काढू शकता जर जमत नसेल तर फक्त मोबाईल नंबर टाका आणि पुढे जो पर्याय दिला यूज ओ टी पी या पर्यावरती क्लिक करा म्हणजे आपण फक्त मोबाईल नंबर टाकायचा आणि ओ टी पी टाकून लॉग इन करायचं नेम मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर यूज ओटीपी ऑप्शन वर पर्याय के क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती के ओटीपी तो ओटीपी अशा प्रकारे टाकून घ्यायचा आणि खाली जो कॅपचे दिलेला आहे तो ता कॅपचे आहे तसा टाकून लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं लॉग इन झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल तर आपण इथं आपली जी प्रोफाईल आहे ती दाखवलेली आहे बघा याच्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जो मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यानंतर ईमेल आय डी दिलेला आहे तसेच तुमचं वरती कोपऱ्यामध्ये नाव देखील दिलेलं आहे तर कोपऱ्यामध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन दिलेले आहे त्याच्यामध्ये डॅशबोर्ड आहे प्रोजेक्ट आहे तरी याची जी माहिती आपण पुढे सांगणार आहोत याच्या आधी सगळ्यात आधी आपल्याला महत्त्वाचं काम करायचं याच्यामध्ये आपली जी प्रोफाईल आहे माहिती आहे ती भरलेली नाही इनकम्प्लीट आहे खाली कारण स्टेट डिस्ट्रिक्ट संपूर्ण माहिती काहीच दिलेली नाही त्याच्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला प्रोफाईल भरून घ्यायची आपली माहितीही भरून घ्यायची एकदम सिम्पल प्रोसेस आहे वरती कोपऱ्यामध्ये आपल्याला एक पेन्सिलचं बटन दिलेलं आहे बघा एक पेन्सिलचं चिन्ह एडिट म्हणून त्या पर्यावरती क्लिक करायचं आणि आपली ही भरून घ्यायची या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं एक फॉर्म ओपन होईल तर इथं आपले जर नाव असणार ना आहे मोबाईल नंबर ईमेल आयडी स्टेट ऑटोमॅटिक येऊन जाईल त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट मध्ये तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा एकदम व्यवस्थित माहिती भरायची एकदम सोपी माहिती आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तालुका असेल निवडायचा मित्रांनो तुमचा जो तालुका असेल तो तालुका निवडायचा त्याच्यानंतर तुमचं जे गाव आहे ते गाव निवडायचं त्याच्यानंतर तुमचा जो पिनकोड आहे तो पिनकोड टाकायचा पिन आणि ॲड्रेस टाकायचा ही एकदम सोपी माहिती आहे तेवढी माहिती भरून घ्यायची त्याच्यानंतर पुढे आपल्याला इथं फक्त एकच कागदपत्र लागणार आहे ते म्हणजे आधार कार्ड आधार कार्ड कंपल्सरी आहे पॅन कार्ड असेल तर टाका नसेल तर सोडून द्या फक्त आधार कार्ड मात्र कंपल्सरी लागणार आहे ज्याला वाळू घ्यायचे ज्याच्या नावावर वाळू घ्यायचे ज्याच्या नावावर रजिस्ट्रेशन केलं आहे त्याचा आधार नंबर टाकायचा आधार नंबर टाकल्यानंतर आधार कार्डचा जो फोटो असणार आहे पुढचा आणि मागचा फोटो अपलोड करून घ्यायचा मित्रांनो एवढीच माहिती भरायची आणि अपडेट या ऑप्शनवर क्लिक करायचं संपूर्ण प्रोफाइल एकदम व्यवस्थित भरल्यानंतर आपल्याला डॅशबोर्डवर यायचं डॅशबोर्डवर आल्यावर इथं आपली संपूर्ण माहिती दिलेली आहे बघा आपण जी प्रोफाईलमध्ये भरली होती तुमचा पत्ता असेल आधार नंबर असेल तर संपूर्ण माहिती दिलेली आहे तरी आपलं पहिलं काम झालं ते म्हणजे आपली प्रोफाईल स्थिती प्रोफाईल भरणं झालं मित्रांनो याच्यामध्ये आता आपल्याला कोपऱ्यामध्ये भरपूर ऑप्शन दिले आहेत याच्यामध्ये डॅशबोर्ड आहे रजिस्टर प्रोजेक्ट आहे तसेच सँड बुकिंग आहे तर याच्यामध्ये से आपल्याला तीन नंबरचा बुक सँड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं अशा प्रकारचं जे नवीन पेज आहे का ते ओपन होईल तर इथून आपण वाळूही बुक करू शकता पण हे करण्याआधी आपल्याला प्रोजेक्ट रजिस्टर करणं गरजेचं आहे याच्यामध्ये प्रोजेक्ट रजिस्टर म्हणजे तुम्हाला नेमकं वाळू कशासाठी पाहिजे याची जी माहिती ती थोडक्यात भरणं गरजेचं आहे त्याच्यासाठी दोन नंबरचा पर्याय दिला आहे रजिस्ट्रेशन प्रोजेक्ट किंवा रजिस्टर प्रोजेक्ट या पर्यावरती क्लिक करायचं या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या अशा प्रकारचं नवीन पेज ओपन होईल तर इथं आपल्याला पहिल्या पर्यायामध्ये टाईप प्रोजेक्ट टाईप सिलेक्ट करायचा म्हणजे वाळू आहे ती तुम्हाला कशासाठी लागणार आहे जर तुम्हाला घरासाठी लागणार असेल तर सेल्फ कॉन्स्टिट्युशन हा पर्याय सिलेक्ट करा किंवा जर घरकुलासाठी लागणार असेल तर घरकुल ज्याला पाहिजे तो पर्याय सिलेक्ट करून घ्यायचा एकदम व्यवस्थित माहिती भरायची सोपे त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट ॲटोमॅटिक होऊन जाईल तालुका गाव ॲटोमॅटिक येणार आहे त्याच्यानंतर प्रोजेक्ट नेम टाकायचा जर तुमचं काही घराचं नाव असेल तर ते टाका नसेल तर टाईप टाईप टाकायचं घराचा टाईप टाकायचा बिल्डिंग पाहिजे बिल्डिंग असेल तर बिल्डिंग टाका त्याच्यानंतर पुढे यायचं पुढे आपल्याला ही वाळू किती ब्रास पाहिजे हे टाकायचं मित्रांनो तर एका कुटुंबासाठी जास्तीत जास्त पन्नास मेट्रिक टनापर्यंत ही वाळू भेटू शकते तर याच्यामध्ये जर तुम्ही ब्रासमध्ये पाहिलं तर दहा ते बारा ब्रासपर्यंत भेटू शकते तर तुम्ही दहा ब्रास टाका त्याच्यानंतर पुढे यायचं पुढे आपल्याला साईट ॲड्रेस या ठिकाणी तुमच्या घराचा पत्ता टाकायचा म्हणजे हे जे घर तुम्ही बनवायलात त्याच्या जो पत्ता आहे तो टाकायचा फक्त गावाचं नाव टाकल्यानंतर खाली जे ऑटोमॅटिक लॅटिट्यूड आणि लेंगुट्यूड ऑटोमॅटिक येऊन जाणार आहे मित्रांनो तुम्ही फक्त तुमच्या गावाचं नाव टाका जर जमत नसेल तर पुढे आपल्याला एक मॅपचं आप चिन्ह दिलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि आपलं गाव जे आहे ते गावावरती गाव जो पॉईंट आहे लाल कलरचा जो पॉईंट आहे तो नेऊन ठेवायचा आणि ऑटोमॅटिक लॅटिट्यूड आणि लेंगुट्यूड ऑटोमॅटिक येऊन जाणार आहे त्याच्यानंतर खाली यायचं फक्त एवढी माहिती भरायची मित्रांनो ही माहिती भरल्यानंतर खाली जो सबमिट ऑप्शन दिलाय त्याच्यावरती क्लिक करायचं सबमिट केल्यानंतर आपल्याला प्रोजेक्ट रजिस्टर्ड सक्सेसफुली म्हणून अशा प्रकारचा मेसेज दाखवला जाईल त्यासाठी ओके करायचं ओके केल्यानंतर खाली आल्यानंतर आपण जो प्रोजेक्ट रजिस्टर केलाय जे आपल्या घराचं नाव असेल ते संपूर्ण दाखवलं जाईल त्याच्यानंतर आपल्याला दुसरं महत्वाचं काम करायचं ते म्हणजे वाळू बुक करायची त्यासाठी कोपऱ्यामध्ये जो आपल्याला तीन नंबरचा पर्याय दिलाय बघा सँड बुकिंग किंवा बुक सँड म्हणून या पर्यावरती क्लिक करायचं या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं नवीन पेज ओपन होईल तर इथं ते सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्रोजेक्ट सिलेक्ट करायचा आहे त्यासाठी आपण जो प्रोजेक्ट रजिस्टर केला होता तो दाखवला जाईल आपल्या घराचं नाव दाखवलं जाईल ते सिलेक्ट करायचं ते सिलेक्ट केल्यानंतर पुढे आपल्याला ही वाळू किती पाहिजे याचं ब्रासमध्ये टाकायचं मित्रांनो तेवढे तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी टाका आणि सर्च या ऑप्शनवर क्लिक करायचं सर्च या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला स्टॉक या लिस्टमध्ये आपले शेजारील जे केंद्र आहेत वाळू केंद्र आहेत त्यांची नावे दाखवली जाईल तर सध्या इथं नो डाटा फाउंड म्हणून अशा प्रकारचा मेसेज दाखवत आहे कारण आता सध्या को आपल्या जवळचे जे केंद्र असतील त्या ठिकाणी वाळू ही शिल्लक नाही मित्रांनो तर दहा मे पर्यंत आपल्या राज्यामध्ये सर्व जे आपल्या जवळचे केंद्र असणार आहेत शासकीय वाळू केंद्र त्याच्यामध्ये वाळू उपलब्ध होणार आहे तर दहा मेच्या नंतर आपल्याला संपूर्ण इथं एक माहिती दाखवली जाईल की कोणत्या केंद्रामध्ये किती वाळू शिल्लक आहे त्याच्यानंतर आपण केंद्र सिलेक्ट करायचं आणि आपलं पेमेंट करायचं मित्रांनो तर अशा प्रकारचे ही संपूर्ण प्रोसेस आहे तर आता सध्या इथं कोणत्या प्रकारची मेसेज माहितीही दाखवित नाहीये तर जेव्हा आपल्या इथे उपलब्ध होईल तेव्हा दाखवेन तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण अपडेट होती जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा तसेच तुम्हाला काय अडचणी असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तर आपल्या ग्रुपला जॉईन करा आणि आम्हाला मेसेज करा तर अशा प्रकारचं एक महत्त्वपूर्ण अपडेट होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद